पाठवले म्हणजे ते आम्हाला अननोन आहे. माझं मूळ गाव जे आहे वाकाव तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी माझ्या बंधूंच्या तिथं गावी एक पत्र निनावी पत्र असं आलं की तुम्हाला असं अशा पद्धतीनं ठार मारण्याचं एक नियोजन केलेलं आहे अमुक अमुक माणसाच्या हस्ते. ते पत्रही तुम्हाला मी दिलेलं आहे आणि गेले आठवडाभर मी आपल्या सी पी ऑफिसला चक्कर मारतो की मला धोका आहे आणि मला संरक्षणाची गरज आहे आणि तसं पत्रही मी 24 तारखेलाच दिलेलं होतं. पण मी नाईल आजच त्या माझ्या मूळगावी हे पत्र आल्यामुळं आज तशा पद्धतीची फिर्याद माझ्या बंधूंनी आज माढा पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी दिलेली आहे. मी आपल्या सी पी साहेबांना किंवा डी सी पी साहेबांना ह्या निमित्तानं संरक्षणाची मागणी करण्यासाठी आलेलो आहे. कारण माझ्याकडे आज 2 जिल्ह्याची शिवसेनेची जबाबदारी आहे. ह्या 2-4 जिल्ह्यामध्ये मला प्रचारासाठी फिरावं लागणार आहे आणि अशा पद्धतीचं पत्र आल्यामुळं साहजिकच आहे की घरातल्या इतर व्यक्ती थोड्या चिंतेत असतात. आणि पण अशा गोष्टीचा वैयक्तिक मी फारसा सिरियस घेत नाही, कारण एक पक्षाचा कार्यकर्ता पक्षाचा एक नेता असल्यामुळं मला ह्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे. असल्या कुठल्याही धमकीला मी भीक घालणार नाही. तुम्ही यापूर्वी पत्र दिलं होतं तुम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे ते काय अशा पद्धतीचंच एक मी पत्र दिलेलं होतं की बाबा मला इतक्या जिल्ह्याची जबाबदारी असले, मी शिवसेनेचा एक उपनेता आहे, आमदार आहे आणि पक्षाची जबाबदारी असल्यामुळं मला फिरावं लागणार आहे रात्री बेरात्री. त्याच्यासाठी मला संरक्षणाची गरज आहे. तर सी पी साहेबांनी सांगितलं की याचा आपण डेफिनेट विचार करू, पण मी नाही ही घटना घडलेली.